So once again, welcome all students in lecture number 2 of unit 6, that is pointers. In previous lecture, we have studied the definition of pointer, how the pointer is declared, how the pointer is initialized. Then we have seen the address operator as well as pointer operator. Address operator is represented by ampersand symbol and pointer is represented by the star symbol. And basically pointer is used to store the address of another variable. Okay, and the data type of pointer should be, it is same as that of which is the pointer is going to store the address of another variable, but the data type of pointer is depend on the variable of which the pointer is going to store the address. म्हणजे ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस पॉइंटर स्टोअर करणार आहे तर त्या व्हेरिएबलचा जो डेटा टाइप आहे दॅट शुड बी द डेटा टाइप ऑफ दॅट पॉइंटर. सपोज एखादं व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलचा ऍड्रेस आपल्याला पॉइंटर मध्ये स्टोअर करायचा आहे, परंतु ते व्हेरिएबल जर इंटीजर असेल तर यू हॅव टू डिक्लेअर पॉइंटर एज अ इंटीजर. इफ दॅट व्हेरिएबल इज ऑफ फ्लोट देन यू शुड क्रिएट द फ्लोट पॉइंटर. ओके, so pointer is nothing but it store the address of another variable. And for declaring pointer we are using the star symbol, that is star pointer, star p1. You can create n number of pointer, star p1, star p2. Okay, and for initialization, star p1 is equal to ampersand a, so or p is equal to ampersand a, that is the address of a will be stored in the p. P is equal to ampersand A. Then, or P1 is equal to ampersand A, P2 is equal to ampersand B. So address of B will be stored into the P. Then if I want to return value which is stored at that particular address, then you should use star symbol. Okay, prefix aplyala joda jay star. Star P1 manje aplyala kay hoil? Value mil. Tya P1 madhye jo address ahe त्या ऍड्रेस मधली व्हॅल्यू मिळेल, त्याच्यासाठी स्टार जोडणं गरजेचं आहे. वी ऑल्सो सीन सम स्मॉल एक्झाम्पल ऑफ पॉइंटर, दॅट इज डेमॉन्स्ट्रेशन ऑफ पॉइंटर. फॉर गेटिंग द ऍड्रेस यू शुड यूज परसेंटेज यू. ओके, फॉर द व्हॅल्यू यू शुड यूज परसेंटेज डी. सो वी हॅव सीन वन स्मॉल एक्झाम्पल फॉर द पॉइंटर. देन नेक्स्ट टुडे वी विल सी द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज पॉइंटर अरिथमेटिक. पॉइंटर अरिथमेटिक सिमिलरली our as we have seen the different types of arithmetic operators, increment decrement operators in the unit number 2, means we can perform some basic arithmetic operations, basic arithmetic operations on the pointer. So which are that? So performing arithmetic operations with pointer is called as a pointer arithmetic. The pointer arithmetic manje kay, जे आपण अरिथमेटिक ऑपरेशन जे बेसिक आहेत, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन वगैरे, तर विथ दे कॅन परफॉर्म विथ द हेल्प ऑफ पॉइंटर इज कॉल्ड एज अ पॉइंटर अरिथमेटिक. त्याला आपण काय म्हणणार आहोत? पॉइंटर अरिथमेटिक करणार म्हणणार आहोत. तर ते कोणते आहेत बघा. इन पॉइंटर अरिथमेटिक द बेसिक अरिथमेटिक ऑपरेशन लाईक ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, इन्क्रिमेंट, डिक्रिमेंट एक्सेट्रा आर परफॉर्म. ओके, तर हे सगळे ऑपरेशन्स आपण काय करू शकतो? परफॉर्म करू शकतो. ओके, सपोज स्टार पी वन अँड स्टार पी टू आर पॉइंटर अँड व्हेरिएबल्स ए इज इक्वल टू 20 अँड बी इज इक्वल टू 10. आपण एक दोन पॉइंटर तयार केलेले आहेत बघा, ह्याच्या हे जे डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी, त्या पॉइंटरची नाव काय आहे? पी वन आणि पी टू. स्टार पी वन आणि स्टार पी टू असे दोन पॉइंटर तयार केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये दोन म्हणजे पॉइंटर म्हणजे आपण म्हणतो की एका व्हेरिएबलचा आपण ऍड्रेस स्टोअर करतो. पी वन मध्ये आपण काय करणार आहोत? ए चा ऍड्रेस स्टोअर करणार आहोत. आणि पी टू मध्ये आपण ऍड्रेस कशाचा स्टोअर करणार आहोत? बी चा ऍड्रेस
स्टोर करणार आहोत. पी वन मध्ये ए चा आणि पी टू मध्ये बी चा. ए मध्ये मात्र व्हॅल्यू काय आहे? 20 ही ऍड्रेस नाही आहे. ए ची व्हॅल्यू ही काय आहे? 20 आहे. एचा ऍड्रेस हा वेगळा आहे. बी ची व्हॅल्यू काय आहे? 10 आहे. बीचा ऍड्रेस काय आहे? वेगळा आहे. ओके, तर व्हॅल्यू पाहिजे असेल तर स्टार पी वन स्टार पी टू घेणं गरजेचं आहे. ऍड्रेस पाहिजे असेल तर फक्त आपण पी असं लिहू शकतो, पी वन आणि पी टू. तर बघा, ऍडिशन करायचं असेल तर पहिल्यांदा आपण बेसिक काय करायला पाहिजे, पहिल्यांदा ऍड्रेस कॉपी करून घ्यायला पाहिजे, म्हणजे इनिशियलायझेशन करायला पाहिजे पॉइंटरचं. पी वन इज इक्वल टू अँड ए आणि पी टू इज इक्वल टू अँड बी. म्हणजे ए चा ऍड्रेस पी वन मध्ये होईल आणि बी चा जो ऍड्रेस आहे तो काय होईल? पी टू मध्ये. बरोबर. पी वन इज इक्वल टू एम्परसेंट ए, पी टू इज इक्वल टू एम्परसेंट बी. म्हणजे हे प्रत्येक स्टेपमध्ये प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपल्याला हे इनिशियलायझेशनचं पॉइंटरचं इनिशियलायझेशन हे करणं गरजेचं आहे. नंतर काय करायला आहे बघा, आता आपल्याला दोघांची बेरीज करायची. तर त्यासाठी बघा, रिझल्ट इज इक्वल टू स्टार पी वन प्लस स्टार पी टू. रिझल्ट इज इक्वल टू स्टार पी वन प्लस स्टार पी टू केल्यामुळे काय होईल? स्टार पी वन म्हणजे पी वन मध्ये ऍड्रेस कशाचा आहे? एचा आहे. परंतु स्टार जोडल्यामुळे काय होणार आहे? स्टार जोडल्यामुळे काय होणार आहे? ए मधली व्हॅल्यू जी आहे ती काय केली जाणार? ए पी वन मध्ये स्टोर होणार. त्याच्यानंतर स्टार पी टू, पी टू मध्ये ऍड्रेस कशाचा आहे? बीचा आहे. पी टू इज इक्वल टू काय? अँड बी आहे. परंतु स्टार जोडल्यामुळे काय होणार आहे? बी मधल्या बी तर आता तो ऍड्रेस स्टोर आहे, परंतु त्यामधली व्हॅल्यू जर आपल्याला पाहिजे असेल तर स्टार जोडणं गरजेचं आहे. मग त्यामुळे काय होईल? पी वन मध्ये जे काय आहे ते 20 आहे आणि पी टू मध्ये काय आहे हे 10 ही व्हॅल्यू आपल्याला आलेले दिसेल. स्टार जोडल्यामुळे काय जोडल्यामुळे? स्टार जोडल्यामुळे. स्टार पी वन प्लस स्टार पी टू लक्षात येते का बघा? म्हणजे 20 अधिक 10 म्हणजे 30 ही व्हॅल्यू काय होईल? प्रिंट होईल. देन रिझल्ट विल डिस्प्ले व्हॅल्यू 30. बरोबर आहे. म्हणजे ऍडिशन दोघांची होईल. बरोबर आहे. दोघांची ऍडिशन काय होईल? 20 अधिक 10 30. देन रिझल्ट विल बी डिस्प्ले व्हॅल्यू 30. तर ह्याला काय म्हणायचं आहे? ऍडिशन असं म्हणायचं. म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण? पॉइंटरची ऍडिशन. बघा, स्टार पी वन प्लस स्टार पी टू आपण व्हेरिएबलची बेरीज केलेली नाही. व्हेरिएबलची कशी बेरीज करतो आपण? ए प्लस बी. ए प्लस बी केल्यानंतर सुद्धा 30च दाखवणार आहे. परंतु ए प्लस बी हे न वापरता आपण पॉइंटर त्याच्यासाठी घेतलेला आहे. ए साठी पी वन घेतलेला आहे, बी साठी पी टू घेतलेला आहे आणि त्यांची बेरीज आपल्याला करायची आहे पॉइंटरची. फक्त पी वन प्लस पी टू नव्हे, स्टार पी वन प्लस स्टार पी टू ह्याला म्हणायचं पॉइंटरची ऍडिशन आपण म्हणू शकतो. ह्याला काय म्हणतो आपण? पॉइंटरची ऍडिशन. स्टार पी वन प्लस स्टार पी टू. मग तो रिझल्ट काय होईल? इथं 30 असा येईल. त्याचा आपण प्रोग्राम एक बघणार आहोत. नेक्स्ट आपण काय बघणार आहोत? याचा प्रोग्राम सुद्धा बघणार आहोत. त्याच पद्धतीने आता सबस्ट्रॅक्शन बघा. पी वन इज इक्वल टू एम्परसेंट ए, पी टू इज इक्वल टू एम्परसेंट बी. म्हणजे पुन्हा ए चा ऍड्रेस पी वन मध्ये घेतला, बी चा ऍड्रेस पी टू मध्ये घेतला आणि दोघांची वजापैकी करायची आहे पॉइंटरची. त्याच्यासाठी रिझल्ट इज इक्वल टू स्टार पी वन मायनस स्टार पी टू. म्हणजे दोघांची काय होईल? वजाबाकी होईल. म्हणजे पी वन ची व्हॅल्यू काय आहे? पी वन ची जी व्हॅल्यू काय आहे? पी वन ची व्हॅल्यू ही 20 आहे आणि पी टू ची व्हॅल्यू ही 10 आहे. त्यामुळे दोघांची आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायचं आहे. दोघांची आपल्याला काय करायचे आहे? बेरीज करायचे. सॉरी, वजाबाकी करायचे. आपल्याला काय करायचं आहे? तर बघा, इथं काय करायचं? रिझल्ट इज इक्वल टू स्टार पी वन मायनस स्टार पी टू. बरोबर. रिझल्ट इज इक्वल टू स्टार पी वन मायनस स्टार पी टू. म्हणजे काय करायचं आपल्याला? दोघांची काय करायचे? इथं आपण वजाबाकी करू शकतो. द रिझल्ट विल बी डिस्प्ले व्हॅल्यू 10. म्हणजे काय होईल? 20 वजा 10 म्हणजे काय होणार आहे? 20 वजा 10 उत्तर काय येणार आहे? 10 येणार आहे. म्हणजे पी वन मध्ये 10 व्हॅल्यू आहे, पी टू मध्ये पी वन मध्ये 20 व्हॅल्यू आहे, पी टू मध्ये किती आहे? 10. म्हणजे 20 वजा 10 उत्तर काय येणार आहे? 10. याला आपण काय म्हणायचं? पॉइंटर चा आपण सबस्ट्रॅक्शन असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर बघा मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये काय केलं बघा? पुन्हा पी वन मध्ये ए चा ऍड्रेस घेतलाय, पी टू मध्ये बी चा ऍड्रेस घेतलाय आणि रिझल्ट इज इक्वल टू स्टार पी वन इंटू स्टार पी टू. रिझल्ट इज इक्वल टू स्टार पी वन इंटू स्टार पी टू. म्हणजे हा दोघांचा गुणाकार केलेला आहे. स्टार पी वन इंटू स्टार पी टू ब्रॅकेट दिलेत बघा मध्ये मध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्याला तुम्ही ब्रॅकेट देऊ शकता. ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 20 गुणिले 10 काय होणार आहे? उत्तर 200 येणार.
हे मल्टिप्लिकेशन. डिव्हिजन साठी बघा पुन्हा ए चा ऍड्रेस पी वन मध्ये, बी चा ऍड्रेस पी टू मध्ये, डिव्हिजन फक्त आपला डिव्हिजनचा इथं सिम्बॉल केलेला आहे. बरोबर, स्टार पी वन डिवायडेड बाय स्टार पी टू म्हणजे काय, 20/10 म्हणजे उत्तर काय, 2. देन रिझल्ट विल डिस्प्ले 2. याचं उत्तर काय येणार आहे, 2. त्याच्यानंतर बघा इन्क्रीमेंट. आता आपल्याला काय करायचं, इन्क्रीमेंट म्हणजे आपण जसं प्लस प्लस ए, मायनस मायनस ए, किंवा ए प्लस प्लस, ए मायनस मायनस असं लिहिलं होतं बघा सेकंड चॅप्टर मध्ये, म्हणजे इन्क्रीमेंट ऑपरेटर, डिक्रीमेंट ऑपरेटर, एक न व्हॅल्यू कमी होते किंवा एक न वाढते. तर ते आता बघा इन्क्रीमेंट मध्ये बघा आपण इन्क्रीमेंट ऑपरेटर कसं वापरायचं आहे. प्लस प्लस स्टार पी वन म्हणजे काय होईल, पी वन मध्ये जी काय व्हॅल्यू आता 20, तर त्याची व्हॅल्यू काय होईल, 21 होईल. द व्हॅल्यू स्टोर्ड ऍट लोकेशन स्पेसिफाईड बाय पॉइंटर इज इन्क्रीमेंटेड बाय 1. दॅट इज स्टार पी वन विल स्टोअर व्हॅल्यू 21 आफ्टर इन्क्रीमेंट. पी वन मध्ये काय होतं, 20 होतं, आता त्याची व्हॅल्यू काय झाली, 21 झाली प्लस प्लस. मग त्याच पद्धतीने डिक्रीमेंट मध्ये द व्हॅल्यू स्टोर्ड ऍट लोकेशन स्पेसिफाईड बाय पॉइंटर इज डिक्रीमेंटेड बाय 1. दॅट इज स्टार पी टू विल स्टोअर व्हॅल्यू 9 आफ्टर डिक्रीमेंट. म्हणजे काय होणार आहे, पी टू मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर आहे, 10 आहे, पण डिक्रीमेंट केल्यामुळे काय होणार, एक ना व्हॅल्यू त्याची कमी होणार. ओके, दॅट इज स्टार पी टू विल स्टोअर व्हॅल्यू 9 आफ्टर डिक्रीमेंट. ओके, म्हणजे जसं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आपण पॉइंटरवर करू शकतो, त्याच पद्धतीने इन्क्रीमेंट ऑपरेशन डिक्रीमेंट ऑपरेशन हे याच्यामध्ये करू शकतो. एक ना व्हॅल्यू वाढवू शकतो, एक ना व्हॅल्यू कमी करू शकतो. ह्याला काय म्हणायचं बघा, दिस इज कॉल्ड एज अ पॉइंटर अरिथमेटिक. जर आपली एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह असती तर याच्यावर तुम्हाला क्वेश्चन हा 100% विचारला जातो, एक्सप्लेन पॉइंटर अरिथमेटिक विथ एक्झाम्पल. ओके, बऱ्याच वेळेला प्रश्न हा विचारला जातो, ठीक आहे. त्यामुळे एमसीक्यू मध्ये सुद्धा तुम्हाला ह्याच्यावर काहीतरी विचारू शकतात की बाबा त्यांचा रिझल्ट काय येईल, एखादा फॉर्म्युला देऊन पॉइंटरचा, किंवा हे कोणते कोणते ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो. बरोबर, तर अशा पद्धतीने काय केलं जाईल की ह्याच्या पॉइंटर अरिथमेटिक, हा पॉइंटरची अरिथमेटिक ही केली जाईल. आता त्याचा आपण एक काय करूया, सिम्पल एक प्रोग्राम बघूया की आपल्याला काय करायचं आहे, पॉइंटरचं काय करायचं आहे, हे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन इन्क्रीमेंट डिक्रीमेंट आपल्याला काय करायचं आहे, परफॉर्म करायचं आहे. त्याच्यासाठी बघा इथे एक सिम्पल असा एक प्रोग्राम दिलेला आहे पॉइंटर अरिथमेटिकचा. ओके, तर हा जो प्रोग्राम आहे तो आपण काय केलेला आहे, डायरेक्टली काय केलेला आहे, आपल्या टर्बोसीच्या कंपायलरवर मी काय केलेला आहे, हा सगळ्याच्या सगळा प्रोग्राम काय केलाय, टाईप करून बघितलेला आहे. ठीक आहे, तर तो आपण प्रोग्राम तिथे डायरेक्टली बघूया. ओके, हा प्रोग्राम आहे पॉइंटर अरिथमेटिकचा. एक मिनिट बघा, तर पॉइंटर अरिथमेटिक कशा पद्धतीने केलंय बघा. हा इथं बघा, आता हा प्रोग्राम कशा केलेला आहे बघा, हा प्रोग्राम तुम्हाला नोट्स मध्ये लिहायचा आहे पॉइंटर अरिथमेटिकच्या खाली, डेमोचा म्हणजे एक डेमो एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय करायचं आहे, दोन व्हेरिएबलची काय करायचं आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ओके, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. बट हे कशानं करायचं आहे आपल्याला, विथ हेल्प ऑफ पॉइंटर. बरोबर आहे, म्हणजे त्या दोन व्हेरिएबलची जो ऍड्रेस आहे तो आपल्याला कॉपी करायचा आहे, आणि म्हणजे तो पॉइंटर आपल्याला तयार करायचा. आता कसे तयार केलेत बघा, आय एन टी ए आणि बी, म्हणजे हे दोन व्हेरिएबल घेतले ज्याच्यामध्ये आपण दोन व्हॅल्यू रीड करणार आहोत, ए मध्ये आणि बी मध्ये. रिझल्ट मध्ये दोघांची काय असेल, तो त्याचा रिझल्ट असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल, तर रिझल्ट मध्ये स्टोअर केला. त्याच्यानंतर बघा स्टार पी वन स्टार पी टू हे दोन पॉइंटर तयार केले, पी वन हा ए साठी तयार केला, पी टू हा बी साठी तयार केला. क्लिअर स्क्रीन केला, एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. आता बघा स्कॅन केलेला आहे, परसेंटेज डी कॉमा एम्परसेंट ए एम्परसेंट डी, म्हणजे ए मध्ये समजा 20 आपण घेऊया आणि बी मध्ये 10 घेऊया. मग काय होईल बघा, पी वन इज इक्वल टू एम्परसेंट ए, म्हणजे काय होईल, ए ची जी काय व्हॅल्यू आपण हे करणार आहोत, त्याचा जो ऍड्रेस आहे याचा, द ऍड्रेस ऑफ ए विल बी कॉपीड इन टू पी वन, पी वन पॉइंटर. ओके, अँड द ऍड्रेस ऑफ बी विल बी कॉपीड इन टू पी टू. आलं काय लक्षात बघा, पी वन हा ए साठी केला आपण आणि पी टू हा बी साठी केलाय. ए चा जो काय ऍड्रेस आहे तो पी वन मध्ये कॉपी केलाय, आणि बी चा जो ऍड्रेस आहे तो पी टू मध्ये कॉपी केलाय. आता रिझल्ट इज इक्वल टू काय लिहिले बघा, स्टार पी वन प्लस स्टार पी टू, म्हणजे पहिल्यांदा दोघांच्या पॉइंटरची काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे. स्टार पी वन स्टार म्हटल्यामुळे काय होणार आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या पी वन मध्ये ए चा ऍड्रेस आहे, परंतु त्या ऍड्रेस मध्ये जी काय व्हॅल्यू आहे ती इथं व्हॅल्यू येईल स्टार पी वन मध्ये, म्हणजे समजा 20 आहे. प्लस स्टार पी टू, पी टू मध्ये काय ऍड्रेस आहे, बीच आहे. मग स्टार जोडल्यामुळे काय होईल, तिथला त्या ठिकाणचा काय होईल, त्या ठिकाणची व्हॅल्यू, म्हणजे बीच्या जो बी हा ऍड्रेस आहे त्या तिथली जी काय व्हॅल्यू आहे. आता आपण ह्या एक्झाम्पल मध्ये 10 घेऊया, 20 आणि 10, 20 ए मध्ये स्टोअर करूया आणि बी मध्ये 10 स्टोअर करूया, तिथे 20 अधिक 10 होईल, म्हणजे त्याचं उत्तर काय येईल, 30 असेल. ऍडिशन इज इक्वल टू 30 प्रिंट होईल. त्याच पद्धतीनं
सबस्ट्रैक्शन ला बघा स्टार पी वन मायनस स्टार पी टू म्हणजे 20 वजा 10 इथं उत्तर काय येईल 10 प्रिंट होईल. त्याच पद्धतीने काय केलंय बघा मल्टिप्लिकेशन स्टार पी वन इंटू स्टार पी टू ओके मग यांचा काहीतरी गुणाकार 20 गुणिले 10 200 इथं प्रिंट होईल. नंतर डिव्हिजन स्टार पी वन डिवाइडेड बाय स्टार पी टू म्हणजे 20/10 म्हणजे ह्याचं उत्तर काय येईल डिव्हिजनचं 2 ओके म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार म्हणजे जे सिम्पल ऑपरेशन आहेत ती इथं आपण प्रोग्राम मध्ये केलेले आहे म्हणजे करू शकतोय पॉइंटर बरोबर आपण हे अरिथमेटिक ऑपरेशन करू शकतो हे तुम्हाला सांगायचं आहे ओके मग कशा पद्धतीने केले हे इथं आपण बघितलेलं आहे. परंतु हे पॉइंटर डिक्लेअर करणं आणि पॉइंटर इनिशियलाइज करणं इट इज कंपल्सरी इन ईच अँड एव्हरी प्रोग्राम. प्रत्येक प्रोग्राम मध्ये तुम्हाला पॉइंटर तयार करायला पाहिजे आणि तो इनिशियलाइज करायला पाहिजे. इनिशियलाइज म्हणजे ज्याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये म्हणजे ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस घ्यायचा आहे आपल्याला तर तो इथं कॉपी करून घ्यायला पाहिजे त्याचा ऍड्रेस पी वन मध्ये आणि इथं ऍड्रेस कसा केला बघा बी चा पी टू मध्ये. तर हे जे आहे ना इनिशियलायझेशन पॉइंटर डिक्लेरेशन आणि पॉइंटर याला म्हणायचं इनिशियलायझेशन हे कंपल्सरी तुम्हाला करून घ्यायला लागेल. आता इथे इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट पण दिलंय बघा. आता स्टार पी वन हा एक पॉइंटर आहे त्यातली व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची आहे त्याच्यासाठी काय केलं बघा प्लस प्लस केलंय म्हणजे पी वन मध्ये व्हॅल्यू काय आहे 20 आहे तर त्याची व्हॅल्यू काय होईल 21 होईल. इन्क्रीमेंटेड व्हॅल्यू ऑफ स्टार पी वन इज इक्वल टू परसेंटेज डी कॉमा स्टार पी वन म्हटले बघा स्टार जोडल्यामुळे काय होणार आहे त्यातली व्हॅल्यू दाखवणार डायरेक्ट म्हणजे 20 ची व्हॅल्यू 21 दाखवणार. त्याच्यानंतर डिक्रीमेंटची बघा इथं काय केलंय बघा मायनस मायनस स्टार पी टू म्हणजे पी टू मध्ये जी काय व्हॅल्यू स्टोअर आहे म्हणजे समजा 10 आहे तर ती मायनस मायनस मुळे काय होणार आहे एक व्हॅल्यू कमी होणार आहे म्हणजे 9 व्हॅल्यू होणार आहे. डिक्रीमेंटेड व्हॅल्यू ऑफ पी टू स्टार पी टू इज इक्वल टू परसेंटेज डी कॉमा स्टार पी टू ओके आणि गेट सी एच हा प्रोग्राम तुम्ही काय करा तुमच्या नोट्स मध्ये लिहा पॉइंटर अरिथमेटिकच्या नंतर म्हणजे हा करेक्टेड प्रोग्राम ओके. आता हा रन करून बघूया बघा आपण हा प्रोग्राम रन करतोय बघा एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी दिसते का बघा 20 स्पेस 10 असे मी व्हॅल्यू दिल्या ओके ए ची व्हॅल्यू 20 दिली आणि बी ची व्हॅल्यू 10 दिल्या. आता एंटर मारतोय बघा ऍडिशन इज इक्वल टू 30 सबस्ट्रॅक्शन 10 मल्टिप्लिकेशन 200 डिव्हिजन आलेले आहे 2 इन्क्रीमेंटेड व्हॅल्यू ऑफ स्टार पी वन म्हणजे एक न वाढवल्यानंतर 20 होती त्याची व्हॅल्यू 21 झाली. डिक्रीमेंट एक न कमी झाली डिक्रीमेंट व्हॅल्यू ऑफ पी टू पी टू घेतलेला आहे म्हणजे पी टू काय 10 एक न कमी केल्यावर काय होणार व्हॅल्यू त्याची 9 ओके. याला काय म्हणायचं पॉइंटर अरिथमेटिक म्हणजे एक सॅम्पल प्रोग्राम तुम्हाला दिलाय की बाबा पॉइंटरची जे काय बेसिक अरिथमेटिक ऑपरेशन आहे तर ते कसे परफॉर्म होतात तर हे त्याचं काय एक्झाम्पल लक्षात येते का बघा ओके ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ओके. तर अशा पद्धतीने हा प्रोग्राम तुम्ही काय करा हा पॉइंटर अरिथमेटिकचा प्रोग्राम जो आहे तो तुम्ही काय करा तुमच्या नोटबुकमध्ये नोट्सच्या लिहा बघा पुन्हा एकदा रन करतोय तुम्ही बघू शकताय व्हॅल्यू ऑफ हे आपण 20 आणि 10 म्हणजे समजण्यासाठी मी हे दिलेलं तुम्ही कोणत्याही व्हॅल्यू देऊ शकताय त्याचे सगळं आउटपुट येणार ओके. तर हे काय झालं पॉइंटर अरिथमेटिक ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं बघा नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट प्रोग्राम काय बघायचा आहे आपल्याला हा प्रोग्राम विचारलेला आहे बघा मॅन्युअल मध्ये सुद्धा म्हणजे तुमचा शेवटचा एक्सपेरिमेंट हा आहे सीओचा. राईट अ प्रोग्राम टू कॉम्प्युट सम ऑफ ऑल एलिमेंट्स इन अरे युजिंग पॉइंटर. काय करायचं आहे की एखाद्या अरे मधले जे काही एलिमेंट्स आहेत त्यांची बेरीज करायचे तर त्याच्यासाठी प्रोग्राम दिलेला बघा हा प्रोग्राम तिथं तुम्ही लिहू शकता. मग मी हे केलेलं आहे याचा हा प्रोग्राम काय केलेला आहे मी कंपायलरवर तयार केलाय टर्बोचा तिथं बघूया थोडेसे करेक्शन्स आहेत तर तो प्रोग्राम तुम्ही तिथून हे करा रेफर करा ठीक आहे. कारण का थोडासा अरे मध्ये थोडासा बदल आहे इथं आपण मार्क्स अरे घेतला आणि इथं नंबर घेतलाय तर सगळीकडे अरेचं नाव सेम पाहिजे मार्क्स ओके. तर तो आपण प्रोग्राम थोडासा बघूया हा सीओचा शेवटचा एक्सपेरिमेंट जो आहे तो हा एक्सपेरिमेंट आहे ओके लास्ट राईट अ प्रोग्राम टू कॉम्प्युट सम ऑफ ऑल एलिमेंट्स इन अरे युजिंग पॉइंटर तो बघूया आपण आता डायरेक्ट कंपायलरवर. Thank you.
दोन मिनट मी प्रोग्राम बघतोय. मी आपण प्रोग्राम ऑलरेडी टाइप केलेला आहे. हा जो प्रोग्राम आहे तो आपल्याला मॅन्युअल मध्ये विचारलाय की अॅरे मधले जे काही एलिमेंट्स आहेत ना, तर त्यांची बेरीज करायची. मग बेरीज करताना पॉइंटर वापरायचा, एवढाच फरक आहे. आपण याच्यामध्ये पण काय केलेलं बघा, आधी 1 ते 10 नंबरची बेरीज आपण केलेली आहे. तिथं फॉर्म्युला आपण सम इज इक्वल टू सम प्लस आय केला होता बघा. किंवा चौथ्या चॅप्टर मध्ये अॅरे मध्ये पण बघा, अॅरे मधले नंबरांची बेरीज केली होती. तिथं सुद्धा आपण सम इज इक्वल टू सम प्लस अॅरे ऑफ आय केला होता बघा. एवरेज वगैरे काढण्यासाठी बरोबर आहे. तिथे सुद्धा आपण काय केलेला, नंबरची काय केली होती, बेरीज केली होती. म्हणजे आपण फॉर लूप वगैरे वापरून किंवा व्हाइल लूप वापरून सुद्धा 1 ते 10 नंबरची बेरीज, 1 ते 20 नंबरची बेरीज करू शकतो. तिथे फॉर्म्युला सम इज इक्वल टू सम प्लस आय होता. चौथ्या चॅप्टर मध्ये आपण अॅरे वापरून सुद्धा अॅरे मधल्या नंबरची बेरीज केली होती. परंतु आता काय प्रश्न त्यांनी विचारला आहे की अॅरे मधल्या नंबरची बेरीज करायची आहे. अॅरे मध्ये म्हणजे एकापेक्षा जास्त आले एलिमेंट बरोबर, परंतु पॉइंटर वापरायचे. मग तो कसा केलाय बघा. आता एक मी अॅरे घेतलाय मार्क्स नावाचा अॅरे, तो त्याच्यामध्ये 5 ही साईज दिली, म्हणजे मार्क्स मध्ये आपण 5 नंबर घेऊ शकतो. फॉर्म आय एक पॉइंटर तयार केलाय स्टार पीटीआर, आणि बेरीज करायची आपल्याला कंटिन्युअसली. म्हणजे पहिल्यामध्ये दुसरा नंबर बेरीज, पुन्हा दोघांची बेरीज, त्याच्यामध्ये तिसरा, त्याच्यामध्ये पुन्हा चौथा, पुन्हा पाचवा, बेरीज करायची कंटिन्युअसली. म्हणून आपण व्हेरिएबल काय करतोय, सम इज इक्वल टू 0 असं डिक्लेअर करतोय. गुणाकार करायचा असेल तर 1 घेतोय, जसं फॅक्टोरियलच्या प्रोग्राम मध्ये फॅक्ट इज इक्वल टू 1 घेतोय बघा. तसं आपल्याला बेरीज करायचे आहे आणि त्याच व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचे. सम ह्या व्हेरिएबल मध्येच ती नवीन नवीन बेरीज येणारी स्टोअर करायचे, म्हणून सम इज इक्वल टू 0. क्लिअर स्क्रीन केलं बघा. एंटर अॅरे एलिमेंट्स असं त्यांना सांगितले. फॉर आय इज इक्वल टू 0 आय लेस दॅन 5 आय प्लस प्लस, म्हणजे टोटल 5 नंबर घ्यायचे. म्हणजे 0 पोझिशनला 1, 2, 3, 4 टोटल काय येईल, 5 नंबर बरोबर. स्कॅन केलेला बघा, स्कॅन पर्सेंटेज डी एम्परसेंट मार्क्स ऑफ आय, म्हणजे मार्क्स ऑफ 0 ला पहिला, मार्क्स ऑफ 1 ला दुसरा, मार्क्स ऑफ 2 ला तिसरा बरोबर. अशा पद्धतीने ते 4 पर्यंत स्टोअर होईल. मार्क्स ऑफ 0, 1, 2, 3, 4 म्हणजे टोटल नंबर किती असतील, 5. ओके, लास्ट इंडेक्स मात्र 4 पर्यंत जाईल. ओके, 0 पासून सुरुवात होणार आहे. म्हणजे सगळे 5 एलिमेंट घेतले. आता काय करायचं आहे बघा, थोडासा चेंज, जास्त काय नाही, थोडासा चेंज आहे. आपल्याला काय करायचं आहे की तो जो पॉइंटर आहे ना, पॉइंटर म्हणजे काय म्हणतोय की एखाद्या व्हेरिएबलचा किंवा एखाद्या एलिमेंटचा ऍड्रेस आपण स्टोअर करतो. आता इथं काय केलंय बघा, पॉइंटर तयार केलाय आपण. तो पॉइंटर कशाचा ऍड्रेस स्टोअर करायला लागलाय बघा, इथं सुरुवातीला कि त्या अॅरे मधल्या पहिल्या एलिमेंटचा, म्हणजे 0 एलिमेंट जो आहे ना, त्याचा ऍड्रेस इथं स्टोअर करत. पॉइंटर इज इक्वल टू एम्परसाइन मार्क्स असं म्हणायला नाही, मार्क्स ऑफ 0 म्हणजे मार्क ऑफ 0 पोझिशनला एक काहीतरी नंबर आहे, समजा 10 नंबर आहे, तर त्याचा ऍड्रेस कुठे स्टोअर केलाय आपण, पॉइंटर मध्ये स्टोअर. लक्षात येते का बघा, मार्क्स 0 म्हणजे पहिला जो एलिमेंट आहे त्या अॅरे मधला, म्हणजे 0 इंडेक्सचा बरोबर आहे, त्याचा ऍड्रेस कशामध्ये केलाय, कॉपी, पॉइंटर मध्ये कॉपी केला. नंतर काय केलं बघा, फॉर लूप वापरला. फॉर आय इज इक्वल टू 0 आय लेस दॅन 5 आय प्लस प्लस, जसं आपण याच्या आधी पण केलेला, बेरीज करायची आपल्याला. तिथं काय केलंय बघा, सम इज इक्वल टू सम प्लस आय वापरलेलं नाही, किंवा अॅरेचं नाव दिलेलं नाही, सम इज इक्वल टू सम प्लस आय नाही, किंवा सम इज इक्वल टू सम प्लस मार्क ऑफ आय असं पण दिलेलं नाही. ओके, आता आपल्याला पॉइंटर वापरायचा, म्हणून तिथं त्याच्याऐवजी काय घेतलेलं आपण, स्टार पीटीआर. आता सम इज इक्वल टू स्टार पीटीआर. मग मी फक्त जर स्टार पीटीआर लिहिलं असतं तर ते काय झालं असतं की 5 वेळेला काय झालं असतं की तो जो आता पहिल्या पॉइंटर मध्ये काय ऍड्रेस आहे, 0 ऍड्रेस आहे. मग स्टार जोडल्यामुळे काय होणार आहे, तिथला त्या 0 ऍड्रेस मधली व्हॅल्यू घेणार आहे. 0 इंडेक्स आहे ना, तिथला ऍड्रेस न घेता व्हॅल्यू घेणार का, तर स्टार जोडल्यामुळे. स्टार काढला असेल तर ऍड्रेस घेतला असता. स्टार जोडल्यामुळे काय असणार आहे, त्या 0 नंबरचा व्हॅल्यू जी काय आहे, व्हॅल्यू म्हणतोय, समजा 10, 20, 30, 40, 50 असे 5 नंबर दिले तर 10 ही व्हॅल्यू इथं आली असते. ओके, मग स्टार काढला असता तर ऍड्रेस आला असता. मग इथं आपण काय घेतलेला आहे बघा, की
काय घेतले इथं आपण स्टार जोडलेला आहे. मग इथं काय होणार आहे, सम इज इक्वल टू सम प्लस सम, सुरुवातीची व्हॅल्यू झिरो आहे सम मध्ये, इथे आपण वर डिक्लेअर केले बघ, झिरो प्लस काय येणार आहे दहा, झिरो प्लस दहा, मग दहा हे उत्तर कशामध्ये स्टोअर होणार आहे इथं या सम मध्ये स्टोअर होणार आहे. मग पुन्हा काय होणार आहे, हे एकदाच करून थांबणार नाही, हे पुन्हा आय ची व्हॅल्यू काय होणार, आय ची व्हॅल्यू वन होणार, मग वन लेस देन फाईव्ह आहे का आहे, मग पुन्हा खाली येणार, पुन्हा काय होणार आहे बघा इथं पॉइंटर प्लस प्लस म्हटलंय, इथं काय म्हटलंय पॉइंटर प्लस प्लस, म्हणजे पॉइंटर मधला जो काय ऍड्रेस आहे, आता झिरो नंबरचा ऍड्रेस आहे तर तो पुढचा घेणार. आता अॅरे म्हणजे कसं असतं, कंटिन्युअस मेमरी लोकेशन असतात, असे काही अॅरे मध्ये एक पहिला एक हजार, नंतर अचानक काहीतरी दोन, म्हणजे वेगळाच काहीतरी ऍड्रेस, पुन्हा अजून काहीतरी वेगळा ऍड्रेस, असं नाही, ते कसे असतात मेमरी ऍड्रेस, असे सलग असतात, कंटिन्युअसली असतात मेमरी लोकेशन. मग पॉइंटर प्लस प्लस केल्यामुळे काय होईल, पुढच्या इंडेक्सला जाईल, झिरोच्या ठिकाणी वनला जाईल, म्हणजे नेक्स्ट ऍड्रेस घेईल. ओके, मग हा इंटीजर अॅरे असल्यामुळे काय होणार आहे, तो बरोबर दोन लोकेशन सोडून पुढचे लोकेशन घेईल, बरोबर आहे. हा इंटीजर अॅरे म्हणजे प्रत्येकाला काय असणार आहे, दोन 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 बाईट लागणार, बरोबर आहे, त्याच्या पुढचा ऍड्रेस घेईल आणि तो पॉइंटर प्लस प्लस म्हणून. ओके, म्हणजे ऍड्रेस ऑटोमॅटिक काय होईल, इन्क्रीमेंट होईल. मात्र ऍड्रेस इन्क्रीमेंट झाल्यानंतर स्टार जोडल्यामुळे काय होणार आहे, तिथं इन्क्रीमेंट झालेल्या ऍड्रेस वरची व्हॅल्यू जी काय आहे, समजा वीस स्टोअर केले नेक्स्ट पोझिशनला, तर वीस ही व्हॅल्यू आधीच्या दहा मध्ये ऍड होईल. मग असे झिरो अधिक दहा दहा आलं होतं, आता दहा अधिक वीस काय झालं तीस, तीस ही व्हॅल्यू सम मध्ये येणार. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल आय प्लस प्लस, मग आय ची व्हॅल्यू समजा काहीतरी नेक्स्ट टू झाले, मग टू लेस देन फाईव्ह आहे, मग पुन्हा खाली या, पुन्हा सम इज इक्वल टू सम प्लस स्टार स्टार पॉइंटर प्लस प्लस, मग पुन्हा पॉइंटर इन्क्रीमेंट होणार, पॉइंटर इन्क्रीमेंट होणार म्हणजे नेक्स्ट ऍड्रेसला जाणार, नेक्स्ट ऍड्रेस घेणार, नेक्स्ट ऍड्रेस मधली काय घेणार, पुन्हा स्टार जोडल्यामुळे व्हॅल्यू घेणार, ती समजा काय आहे तीस आहे. मगाची बेरीज काय होती, दहा अधिक वीस तीस होती, आता हे नवीन आलेलं तीस व्हॅल्यू आहे, तीस अधिक तीस काय होईल साठ होईल. ओके, अशा पद्धतीने काय होणार आहे, हा लूप जो आहे तो काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार, हा कंटिन्युअसली लक्षात येते का बघा, म्हणजे जोपर्यंत काय होत नाही, बघा जोपर्यंत हा लूप संपत नाही, म्हणजे जोपर्यंत आय ची व्हॅल्यू फाईव्ह होत नाही, आलं का लक्षात बघा फाईव्ह, तोपर्यंत हा काय होणार, कंटिन्युअसली बेरीज होत राहणार. सम इज इक्वल टू सम प्लस आय जसं होतं तसं सम इज इक्वल टू सम प्लस स्टार पॉइंटर प्लस प्लस, म्हणजे पॉइंटर पहिला वाढवणार आणि मग तिथली व्हॅल्यू घेणार, व्हॅल्यू पाहिजे असेल तर स्टार जोडायचं, मग हे कंटिन्युअसली पाच वेळेला होणार, बेरीज होत राहणार. ओके, पहिल्या आणि दुसऱ्या नंबरची बेरीज, पुन्हा मग त्या दोघांची बेरीज नेक्स्ट एलिमेंट मध्ये, पुन्हा प्रिव्हियस बेरीज जी आहे ते नेक्स्ट एलिमेंट मध्ये, असं हे शेवटचा एलिमेंट येत नाही तोपर्यंत होणार. आणि नंतर काय होणार आहे बघा, नंतर जी काय बेरीज येईल ती बेरीज आपल्याला एकदाच प्रिंट करायची, म्हणून प्रिंट एफ हे बाहेर घेतले बघा, फॉर लूपच्या प्रिंट एफ स्लॅश एन सम ऑफ अरे एलिमेंट्स इज इक्वल टू परसेंटेज डी कॉमा सम, म्हणजे काय होणार आहे इथं, ती ज्या सम मध्ये जी काय बेरीज आली असेल ती बेरीज इथं प्रिंट होणार. ओके, आता आपण हा प्रोग्राम रन करून बघा. आता बघा एंटर अरे एलिमेंट्स, मी आता काय करतोय, पाच नंबर इन्सर्ट करतोय बघा, दहा वीस तीस चाळीस आणि पन्नास, तर पाच नंबर दिले आपण अरे मधले, दहा वीस तीस चाळीस पन्नास, आता काय होणार आहे ह्या सगळ्यांची बेरीज होणार आहे. एंटर प्रेस करतोय बघा, सम ऑफ अरे एलिमेंट, सम ऑफ अरे एलिमेंट्स किती झाले बघा, सम ऑफ अरे एलिमेंट्स तर दीडशे, म्हणजे दहा अधिक वीस तीस, तीस तीस साठ, साठ आणि चाळीस शंभर, शंभर आणि पन्नास दीडशे, सम ऑफ अरे एलिमेंट हे काय होणार आहे, प्रिंट होणार आहे दीडशे, तर हे त्याचं काय होईल आउटपुट येईल. लक्षात येते काय बघा, हा जो प्रोग्राम आहे तो काय, सम ऑफ अरे एलिमेंट्स युझिंग पॉइंटर. फक्त हे महत्वाचं आहे की त्यातला पहिला एलिमेंटचा ऍड्रेस जो आहे तो पॉइंटर मध्ये स्टोअर करायचा, बाकीच्या वेळेला नेक्स्ट ऍड्रेस कसा स्टोअर होईल, हा पॉइंटर प्लस प्लस म्हणून, म्हणजे तो पॉइंटर हा नेक्स्ट पॉइंटला नेक्स्ट ऍड्रेसला लोकेट होईल. मग तिथली व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपण स्टार जोडायचं. ओके, तिथली व्हॅल्यू पाहिजे असेल तर तिथं आपण स्टार जोडायचं, आणि ही बेरीज कंटिन्युअसली करायचं आहे, म्हणून सम इज इक्वल टू सम प्लस आय लिहिले तसं सम इज इक्वल टू सम प्लस स्टार पीटीआर प्लस प्लस, आणि एकदा बेरीज स्टोअर झाल्यावर मी तर बेरीज काय करायचे, प्रिंट करायचं. लक्षात येते काय बघा. ओके, पुन्हा रन करून बघा, दहा वीस तीस चाळीस आणि पन्नास, सॉरी थोडस इनपुट घेतलेलं नाही, दहा वीस तीस चाळीस आणि पन्नास.
ओके इथे 150 त्याची बेरीज आलेली आहे बघा. ओके तर हे याला म्हणायचं सम ऑफ अरे एलिमेंट्स यूजिंग पॉइंटर. ओके तर बघा हा प्रोग्राम तुम्ही मॅन्युअल मध्ये जो शेवटचा एक्सपेरिमेंट आहे सीओ साठी तो तुम्ही लिहू शकता. तर बघा आपण आज काय काय बघितलंय. पॉइंटर अरिथमेटिक म्हणजे आपण जे बेसिक अरिथमेटिक ऑपरेशन आहेत ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे पॉइंटरवर आपण करू शकतो. ओके इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेशन सर्व पॉइंटरचे करू शकतो. त्याच पद्धतीने आपण एक पॉइंटर अरिथमेटिक साठी एक सिम्पल प्रोग्राम बघितला तो आपण रन करून बघितलेला जे काही ऑपरेशन्स आहेत तर त्याच्यासाठी एक प्रोग्राम लिहिलेला आहे तो आपण बघितलेला आहे. त्याच पद्धतीनं समजा आपण अॅरे मध्ये एलिमेंट्स घेतले तर त्यांची बेरीज करायची आहे परंतु ती बेरीज करताना पॉइंटर युज करायचा तर तो कशा पद्धतीने युज केला ते आपण बघितलेला आहे. ओके तर एक प्रोग्राम तुम्ही रन करून त्याचं आउटपुट तुम्ही बघू शकता. ठीक आहे तर आज आपण इथं थांबूया.